महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भात गेल्या 35 ते 40 वर्षापासून बहुरूपी समाज वास्तव्य करीत आहे. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंदाजे 25 ते 26 लोक वेगवेगळ्या खेड्यापाड्यामध्ये राहत आहेत. रामायण ग्रंथाचे नाटकात रूपांतर करून ज्या बहुरूपी समाजाने रामायण गावागावात पोहोचवला तोच बहुरूपी जिवंत समाज आज बेघर झालेला आहे. बहुरूपी लोक मागून खाणेवाले चार द्वारामध्ये गेल्या शिवाय आमचं पोट काय भरणार नाही. आज आम्ही सोंग रूप घेतो, आपलं जीवन चालवतो, आम्हाला घर नाही, जागा नाही, काही नाही साहेब. तुम्हाला जे तुम्ही मागता ते लोक देतात का? देतात ना. 10-12 रुपये कोणी आठाने देते, कोणी चाराने देते, कोणी मुठभर दाण्या देतात. त्याच्यामुळे तुमचं परपंच होते का? आता करायचं लागेल, करायचं लागेल. आता कसं उपाशी राहून काय कसं की घाटा आंबील खरून आम्ही खाऊन राहिलो, जगून राहिलो आपल्या मित्राला. तुमच्याकडे कष्ट आहे का? कष्ट नाही सर, आम्ही पहिले हिंडत होतो. बहुरूपी समाज आमचा जन्मतारीख नव्हती खतो साहेब. आम्ही फिरता फिरता आमचा जन्म भीक मागता मागता जन्म गेला. कष्ट मिळण्याचे कारण काय? काहीच नाही सर, काही केलेच नाही सर. पुरावा मागतात 61 वर्षाचा. कुठचा पुरावा आणायचा सर आम्ही? तुम्ही शासनाकडे आपल्या रोजगाराविषयी कधी मांडणी केली होती का? हो ना सर. कुणाकडे केली होती? आपले राजकुमार बडोलेजी मुंबईला आम्ही गेलो होतो. हे देखा ऋषभी आपल्याजवळ आहे. वरून मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर नागपूरच्या रामगिरीमध्ये गेलो, मुंबईला परत गेलो. त्यांच्याकडे आपली फाईल आहे, आपले कागद आहे, रोजगार द्या आम्हाला, असं असं योजना द्या, आम्ही मागास लेवा उभा. सर मग ते का म्हणाले? त्या भेटा नाही देत ना सर, वेळ नाही देत. 2 मिनिटाची वेळ देतात आणि कामं करून देतो म्हणतात. पण किती दिवस झाले त्यांचे अजून काय कामाला आयोजित नाही दिलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी बहुरूपी समाज वास्तव्य करीत आहे त्या त्या ठिकाणी त्यांना रोजगार दिला तर त्यांच्या जन्म मृत्यू व इतर नोंदी होतील, तरच त्याचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या सबळ होतील. मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी विनंती करतो की पंचायत समिती नागबीड BDO यांना काल करून या बहुरूपी समाजांना न्याय देण्यासाठी मदत करावी. मी कृपाकर, महाराष्ट्र राज्य, जिल्हा चंद्रपूर, चिंदीमालवरून इंडिया अनर्डसाठी.